सांगाल का, तुम्ही वरळी मध्ये होतात आढावा मतदार मतदारसंघाचा, त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट आढळली ज्येष्ठ नागरिकाच्या कट्ट्यावर, त्या गोष्टीवरून बाचाबाची देखील झाली ठाकरे गटामध्ये, आणि तुमच्याने नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलं? पहिली तर गोष्ट होतं, ज्येष्ठ नागरिक कट्टा नव्हता, ती एक बांधलेली 10x12x15 फूट हाईटची असलेली खोली होती, त्याला तुम्ही कट्टा म्हणू शकत नाही. मुळात एक नॅरेटिव्ह काल सेट करण्याचा प्रयत्न हा उबाटा गटाकडनं झाला, की काही काल सिनियर सिटीजनला धक्काबुक्की झाली आमच्याकडनं. आता ज्याला आमच्या संतोष धुरींचा धक्का लागला त्या माणसाचा मी तुम्हाला फोटो दाखवतो. म्हणजे किती खोटं बोलतात उबाटावाले, त्याचं एक उदाहरण आहे. ह्याला धक्का लागला या माणसाला, हे बघा हा माणूस आहे ज्याला धक्का लागला असं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय, बरोबर आहे. या माणसाचं नाव आहे विनायक कदम. संजय कदम जे शिवसेनेचे उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत, त्यांचा हा पुतण्या. आता हा सिनियर सिटीजन कसा काय असू शकतो? ह्याचं वय 40 आसपास असेल हा मुलगा. हा आता निव्वळ डोक्यावर केस नाहीत म्हणून याला सिनियर सिटीजन म्हणायचा का? आणि जर हा क्रायटेरिया लावला तर बरेचसे लहान लहान लोक पण सिनियर सिटीजन होतील, त्यामुळे हा काय क्रायटेरिया? बरं, हायला धक्का लागला आणि कंप्लेनंट कोण? तर एक सिनियर सिटीजनला नेलं, त्यांचं नाव मयेकर, ज्यांना धक्काच लागला नाही. तुम्ही अख्खा व्हिडिओ बघा, ते मयेकर पाठी उभे, ज्यांना धक्का लागला नाही तो कंप्लेनंट. कंप्लेंटची पण कॉपी माझ्याकडे आहे. म्हणजे सिनियर सिटीजनना पुढे करायचं आणि मैदानाची जागा अडपायची. दुसरं एक उदाहरण सांगतो, आमचे गोरे काका होते, गोरे काका आहेत, त्या BDD शाळेत राहतात. ते कालच्या व्हिडिओमध्ये पोलीस स्टेशनच्या दिसत आहेत, ते कोण शिवसैनिक बाईक देत होते त्यांच्या बाजूला उभे आहेत, त्याचा तो व्हिडिओ पण आहे, तोही तुम्हाला मी फॉरवर्ड करतो. वेगळ्या चॅनलचा आहे पण तुम्ही चालवा तो, म्हणजे आपल्या चॅनलचा आहे म्हणून नको असं नाही, तो पुरावा म्हणून आहे व्हिडिओ. तर त्या ह्याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन उभे असलेले दिसतात तुम्हाला, जे कंप्लेंट करायला आलेले आहेत. त्या सिनियर सिटीजननी काल आम्हाला एक व्हिडिओ बनवून पाठवला, जेव्हा त्यांना लक्षात आलं की हा सगळा प्रकार आपल्या नावावर, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून उबाटाकडी जागा हडप करायचा प्रयत्न करतायत, ते काय म्हणाले ऐका. आजच्या दिनी जांभुळी मैदान वरळी येथील प्रकरणात धक्काबुक्की प्रसंगी जो प्रसंग झाला, अशा प्रसंगासमयी मी स्वतः उपस्थित नव्हतो. आणि यांना तुम्ही कंप्लेंट करायला नेता? म्हणजे किती घाणेरड आणि नीच राजकारण हे उबाटा गटाचे लोक खेळतात. मग तुम्हाला जागा हडप करायची आहे म्हणून तुम्ही सिनियर सिटीजनच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर गोळ्या मारायचा प्रयत्न करता? जनता मूर्ख नाहीये, तुम्ही जागा हडप केलेली आहे आणि करतायत, आणि त्याची अनेक उदाहरणं मी शिवाजी पार्कला पण टाकू शकतो, कोणाच्या नावावर तुम्ही कुठली जागा हडप केली. बाळासाहेबांचा सन्मान आहे, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि महापौर बंगला हडप करायची. ह्याच पद्धतीने सिनियर सिटीजनचं नाव घ्यायचं आणि जंबोरी मैदानाची जागा हडप करायची. अख्ख्या जंबोरी शिवाजी पार्क मैदानाची तर वाट लावलीच आहे आदित्य ठाकरेंनी, आणि आता जंबोरी मैदानाची वाट लावायला उभी आहे. त्यामुळे असलं नीच राजकारण त्यांनी करू नये. नाहीतर आणि अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह, खोटा नॅरेटिव्ह, की सिनियर सिटीजनला धक्काबुक्की लागली, हा सेट करण्याचा प्रयत्न उबाटा गटाकडनं होतोय, त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला हे सगळं दाखवले. दुसरी अशी गोष्ट आहे की काल दिवसभरामध्ये मनसे ची अशी दोन प्रकरण झाली, एक तर वरळीमध्ये झालं, दुसरं आपण बघतोय की मिटकरी यांची गाडी देखील फोडण्यात आली. तर मनसे आता पुन्हा राज्यभरामध्ये आक्रमक होताना बघायला मिळते आहे का? एकीकडे बांधकामाचा मुद्दा होता, दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारी पास बोलल्याचा मुद्दा होता. मुळात असं आहे की आक्रमक होताना दिसते ना, आम्ही आक्रमकच आहोत आणि होतो, राहू आणि राहणार, ते जनतेच्या प्रश्नावर. जनतेचे जे प्रश्न आहे त्याच्यावर नेहमी आम्ही आक्रमकच भूमिका घेतली आणि तीच भूमिका आमची कायम आहे. मिटकरी यांनी सुपारी बाज असा शब्द वापरला होता, त्याच्यानंतर आक्रमकपणा जो आहे तो मनसेचा बघायला मिळाला होता. त्यांची गाडी देखील त्या ठिकाणी फोडण्यात आली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून. असं आहे की आपली लायकी काय, आपली पातळी काय हे समजून न घेता जर काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक त्याला प्रसाद देणार,
त्याप्रमाणे दिला. दुर्दैवाने त्यातला एका एक आमचा आंदोलन करता आमचा उपजिल्हाध्यक्ष होता जय मालवकर, त्याचं हार्ट अटॅकने दुःखद निधन झालं. खरं तर तो फक्त 28 वर्षाचा होता, म्हणजे कुठेही ते सिम्प्टम्स दिसत नव्हते. तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचं टेन्शन आलं, आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये अशा गंभीर प्रसंगात, अशा दुःखद प्रसंगात. काल त्या म्हणजे तो मिटकर इतका नीच माणूस असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याच्यात पण त्याचं राजकारण की ह्यांनीच हे केलं. 28 आणि आंदोलनाची भीती घेतली आणि केस पडली म्हणून त्याचं महाराष्ट्र सैनिक कधी आंदोलनाला घाबरला नाही आणि केसेसला घाबरला नाही. दुर्दैवी मृत्यू जाता हार्ट अटॅक कोणाला कधी येईल, मला असं वाटतं हे आपण बघतो की किती तरुण मुलं जिममध्ये चांगले चांगले व्यायाम करताना हार्ट अटॅक आला. त्यामुळे त्याच्यावर असं घाणेरडं राजकारण, नीच राजकारण या अमोल मिटकरी सारख्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. त्याच्यावर त्यांचा काय नीचपण असेल तो त्यांनी करावा. यालाच जोडून दुसरा प्रश्न आहे की सुपारीवाल या शब्दावरून खरं तर हा पुढे राडा झालेला बघायला मिळाला होता. जे पोस्टर वरळीमध्ये जे आहे ते प्रभात मित्र मंडळाने लावलेलं होतं, प्रभात मित्र मंडळाने नाही ते शिवसेनेने लावलेलं नाव प्रभात मित्र मंडळ, पण त्याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा सुपारी बास असा उल्लेख करण्यात आलेला. काय झालंय तुम्हाला सांगतो, यांच्या पायाखालची वाळू सरकली. आता मनसेला बोलायला दुसरं काही त्यांच्याकडे हे नाहीये. एक तर आम्ही जनतेचे प्रश्न घेतोय, जनतेच्या प्रश्नावर लढतोय, मग सुपारीवाद सुपारीवाद करायचं ही त्यांची हे झाली. काय पद्धत झाली, एक नॅरेटिव्ह त्यांना असं वाटतं. आता त्यांनी दोन खोटे नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये यशस्वीरित्या करून दाखवले. एक की संविधान बदलणार अशा प्रकारचे नॅरेटिव्ह हेच सेट करत त्यांना वाटलं आता आपण बोलू तो नॅरेटिव्ह सेट होईल. पण इथे समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, यांच्या प्रत्येक नॅरेटिव्हला करेक्ट उत्तर आणि करेक्ट कार्यक्रम यांचा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सर काला काल एक नवीन एक समोर आलेलं आहे की उत्तर भारतीयांसाठी देखील लाडकी बहीण योजना सुरू करायची सरकार विचारत आहे, काय आपलं म्हणणं? संजय निरुपम यांनी या संदर्भात पत्रकार केली. कोण संजय निरुपम, त्याची काय व्हॅल्यू आहे? तो काय मुख्यमंत्री आहे का महाराष्ट्राचा? तो ठरवलं उत्तर प्रदेशवाल्यांना उद्या कोणतरी उठेल म्हणून बिहारवाल्यांना द्या उद्या कोण. महाराष्ट्राने का बाहेरच्यांना पैसे वाटायला ठेवलेत का? नंबर एक. नंबर दोन, मला असं वाटतं संजय निरुपम हे तद्दन खोटं बोलत आहेत. ज्या वेळेला मुख्यमंत्री हे म्हणतील आणि तसा प्रकारचा जी आर आहे तेव्हा आम्ही योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. संजय निरुपमसारखा बिनभरोशाच्या माणसावर काय प्रतिक्रिया द्यायची? अजित पवार जे आहे ते वेषांतर करून नेहमी दिल्लीमध्ये गेलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यानंतर ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आज ठाकरे गटाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे की त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण की जर ते अशा पद्धतीनं वेषांतर करून जात असतील तर दाऊद सारखे अन्य गुन्हेगार देखील वेषांतर करून येऊ शकतात. हा वेगळा विषय, मला असं वाटतं की वेषांतर करून गेले. पण आम्हाला जे सुपारीवाज म्हणतात आम्ही तर भूमिका स्पष्टपणे घेतल्या ना, उघडपणे घेतल्या. आम्हाला कधी तोंड लपून दिल्लीला जायची वेळ नाही आली. जेव्हा राजसाहेब दिल्लीला गेले आम्ही टाकलेना उजळ मात्याने गेले, समोरासमोर गेले. तुमच्यासारखे मास्क लावून विषांतर करून जायची आम्हाला कधी गरज नाही लागली. त्यामुळे तोंड लपून महाराष्ट्रात फिरायची कोणाला गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींना पण समजलं पाहिजे. पण अशा पद्धतीने जे आहे ते तोंड लपून किंवा वेषांतर करून दिल्लीमध्ये गेले, जसं तुम्ही म्हणालात की राज ठाकरे देखील उजळ माथ्याने गेले आणि त्याच्यानंतर कुठेतरी नॅरेटिव्ह जो आहे तो सुपारीवाज हा आलाय असं वाटतं तुम्हाला? नाही, नॅरेटिव्ह कोणीही काही सेट करेल, करायचा प्रयत्न करेल. मुळात आम्ही भूमिका घेतली, लोकांसमोर घेतली ना. सुपारीवाज कोण आहेत? ज्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर 2019 गळ्यात गळे घालून इलेक्शन लढवलं आणि नंतर पवारसाहेबांच्या मांडीवर बसले, हे सुपारीवाद नाहीत का? जे पवारसाहेब शिवसेनेच्या विरोधात लढले, एका भाषणात मला आठवतं एक कुठतरी कुत्राचं म्हणाला तर तो कोणते म्हणाले की हे शिवसेनेवाले आहेत. जे पवारसाहेब बोलले ते उद्धव ठाकरेंच्या गळ्यात गळे घालून फिरतात, ते सुपारीवाद नाही का? दुसऱ्याला सुपारीवाद म्हणणार, तुम्ही किती वेळा भूमिका बदलली आणि सुपारी कोणाची घेतली तुम्ही? इथल्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरची सुपारी घेतलेली आहे आदित्य ठाकरेंनी, म्हणून आता रोडचा घोटाळा बाहेर काढताय. ह्याच कॉन्ट्रॅक्टर बरोबर 5 वर्ष तुम्ही महापालिकेत घालवली ना. आज तुम्ही इक्बाल चहलला नावं ठेवताय, त्याच इक्बाल चहलला हाताशी धरून तुम्ही करोनाचा सगळा भ्रष्टाचार केलात ना. मग सुपारीवाच कोण आहे? आणि आम्ही सुपारी घेऊ, जनतेची घेऊ, त्यांच्या विकासाची सुपारी घेऊ आणि तुम्हाला घरी बसवायची सुपारी घेऊ. वरळीमध्ये खरं तर खड्ड्यांचं साम्राज्य वरळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि याच खड्ड्यांच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे सध्या बोलताना बघायला. आदित्य ठाकरे वरळी सोडून सगळ्या मुद्द्यांवर बोलतात.
कारण वरळीबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही त्यांच्यात, कारण 4.5 वर्ष फिरकलेलेच नाहीत वरळीत, त्यामुळे वरळी सोडून ते सगळ्या मुद्द्यांवर बोलतात. आणि मग यांना अडचणीचा प्रश्न तुम्ही विचारला, नाही मी परिभाषांवर बोलणार नाही. अरे का मग बोलतोस कशाला आमच्याबद्दल? अजून काय कालच्या अकोल्याचा जो हल्ला झाला, ज्यांनी ते आपले पक्ष निरीक्षक जे होते तर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, परंतु हे फरार आहेत हो ना. आज एवढं काय त्याच्या, आम्हाला सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. फरार जाचा त्याचा काय संबंध? अँटिसिपेटरी बेल नाही असतंय का? प्रत्येकाला ऑप्शन आहे, घेऊ आम्ही बेल. ओके ओके.